उद्धव ठाकरेंकडनं मशाल हे चिन्ह काढून घेण्याची आता मागणी होती आहे. समता पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाणार आहे असं सध्या कळत आहे. मशाल चिन्ह समता पार्टीचं असल्याचा दावा समता पार्टीकडनं केला जातोय. तात्पुरत्या काळासाठी मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिलं गेलेलं होतं, परंतु आता हे चिन्ह काढून घेतलं जावं अशी मागणी समता पक्षानं केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन आपण दाद मागू असं समता पार्टीनं सांगितलंय. आपल्यासोबत प्रशांत कदम पुन्हा एकदा आहेत. प्रशांत, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालेलं होतं, त्यांच्या पक्षाला मिळालेलं होतं, समता पार्टीनं या चिन्हावर आक्षेप का घेतलाय? 7 ऑक्टोबरला जेव्हा हे चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर तात्पुरतं उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेलं होतं, त्यावेळी निवडणूक आयोगाने त्याची कारणं सुद्धा नमूद केलेली होती. कारण असं कुठलंही सिम्बॉल देताना निवडणूक आयोग सगळ्या प्रक्रियांचं पालन करून देत असतं. त्यांनी हे पाहिलेलं होतं की 2004 समता पक्षाचं डिरजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यानंतर हे चिन्ह जे आहे ते वापरात नाहीये, त्यामुळे निवडणूक आयोग हे चिन्ह मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देत असल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या पत्रकात म्हटलेलं होतं. अर्थात समता पक्षाचे जे नेते आहेत त्यांना हा दावा मान्य नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे चिन्ह मिळालं पाहिजे कारण आमचा पक्ष अजूनही कार्यरत आहे. त्यासाठी त्यांनी आधी दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती. दिल्ली हायकोर्टामध्ये त्यांचा दावा फेटाळला गेला. आधी 1 सदस्यीय न्यायमूर्तींच्याकडे, मग नंतर 2 सदस्यीय न्यायमूर्तींकडे पण तो फेटाळला गेला. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील पोहोचलेले होते. आणि आता जेव्हा हे चिन्ह कायम स्वरूपाचं मिळण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरे गटाला, तेव्हा ते पुन्हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेले आहेत. आज सकाळी 10 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतचं निवेदन ते देणार आहेत. कालच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा ही शंका व्यक्त केली गेली होती की मशाल हे चिन्ह सुद्धा आता आमच्याकडून काढून घेतील. तर या पार्श्वभूमीवरती आता समता पक्षाच्या या दाव्याला किती बळ निवडणूक आयोग देत आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.